मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर ग्रामीण खापा रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. धडक देणारा वाहन चालक मात्र फरार. आता गोंदियापर्यंत होणार समृद्धी महामार्गाचा विस्तार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. आणि जारीपटका येथील दुकानाला लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या दुकानदाराला सर्वतोपरी मदत करण्याचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने दिले आश्वासन. सविस्तर वृत्त. नागपूर ग्रामीण खापा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. नागपूर ग्रामीण खापा रस्त्यावर शुक्रवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर स्वार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कोमल गणेश तरहाने असून तो दहेगाव जोशी येथील रहिवासी होता. घटनेनंतर खापा पोलिसांनी मृतकाचे शवविच्छेदनासाठी पाठवले असून दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा तपास खापा पोलीस घेत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर ते गोंदिया या विस्तारासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. सल्लागार कंपनीच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा सुद्धा काढण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गोंदिया महामार्ग नागपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या विस्तारामुळे मुंबई ते गोंदिया प्रवासाचा वेळ काही तासांनी कमी होणार असून मुंबई ते नागपूर हा प्रवास सुमारे 8 तासात पूर्ण करण्यासाठी 601 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात 90%पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त नागरिक गावे आणि जिल्ह्यांनी याचा लाभ घ्यावा या दृष्टीनेही MSRDCकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत जालना ते नांदेड असा समृद्धी महामार्ग सुमारे 200 किलोमीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढीचा मसुदा तयार करण्यात येत आहे. आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या याबाबत अधिक काही बोलू शकता येणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. कामासाठी सल्लागार नेमला जाईल तसेच लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. आढावा घेतल्यानंतरच महामार्गाची लांबी किती असेल आणि त्यासाठी किती रक्कम खर्च केली जाईल हे सांगता येईल. गुरुवारी रात्री सरीपटका येथील सद्गुरु ड्रेसेस या दुकानाला भीषण आग लागली होती जी नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. ज्यावर बोलताना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया बोलले की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तसेच आग लागल्यानंतर कळले की त्या दुकानाचे इन्शुरन्स नसल्यामुळे दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले असून मेहाडिया आणि त्यांच्या साथीदारांनी पीडित दुकानदाराची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व व्यापारी भावंडांना इन्शुरन्सचे महत्व पण त्यांनी यावेळी पटवून दिले. आज 2 तारीख को जरीपटका क्षेत्र में 2 दिसंबर को जरीपटका क्षेत्र में सद्गुरु कस्टम्स में जो फायर हुआ है, जो अंगार लगी है, ये एक बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना है. इससे हमको सीख लेना है. हमको मौके पे ये पता चला है कि दुकान का इंश्योरेंस नहीं था, बैंक लोन के कारण एक मिनिमम इंश्योरेंस था. मैं सभी व्यापारी भाइयों से निवेदन करना चाहता हूँ कि ये घटना कभी भी किसी के साथ भी हो सकती है, ये अनहोनी किसी के साथ भी हो सकती है. इंश्योरेंस कराना बहुत जरूरी है. इंश्योरेंस बोले तो एक हमारा परिवार का आदमी खड़ा हमारे ऊपर साया है, ऐसा समझिए. और आप अपना इंश्योरेंस कराइए. जनरली इंश्योरेंस हमको खुद का, मकान का, दुकान का, सभी चीजों का कराना चाहिए. नमस्कार. आज 2 दिसंबर को देवीपट्टा दुकानदार संघ के माध्यम से हमने मेन बाजार के अंदर में जो कल रात को अंगार लगी थी न्यू सद्गुरु कटपीस के अंदर में उसपे विजिट किया. हमारे एसोसिएशन के अध्यक्ष अश्विन भाई मेहरिया जी, अर्जुन दास आहुजा जी, इन्होंने भी यहाँ भेंट दी. और विशेष रूप से कुछ दिन पूर्व दिवाली के समय में हमारे बंटी भाई चेलानी जी की दुकान A1 के अंदर में भी इसी तरीके से आग लगी. देखने को यह आया है कि इस पूरे क्षेत्र के अंदर भी
पहले तो ऐसी दुर्घटना घटनी नहीं चाहिए, इसको कहीं तो भी अपन ये रोकना चाहिए। लेकिन अंगार लगने के बाद में जब दूसरे दिन हम देखते हैं तो व्यापारी भाइयों की तरफ से इंश्योरेंस नहीं रहता है। मैं एक वीडियो के माध्यम से निवेदन करना चाहता हूँ, इंश्योरेंस अति महत्वपूर्ण है, हर चीज के लिए इंश्योरेंस चाहिए ही चाहिए। और जितना स्टॉक अपन रखते हैं लगभग उससे ज्यादा अमाउंट का कम से कम इंश्योरेंस अपन ने करना चाहिए। मैं सभी से निवेदन करूंगा बाद में का नुकसान को और इंश्योरेंस के अंदर में बहुत कम अमाउंट के अंदर भी अपन अपने आप को प्रोटेक्ट कर सकते हैं, तो पक्का आप कंपल्सरी इंश्योरेंस कराइए, यही मैं निवेदन करता हूँ। ये इतनी दुर्घटना दुर्भाग्यपूर्ण घटी है, इसका खंडन करता हूँ। और पुलिस विभाग और महानगर पालिका ये इसके ऊपर में देखना चाहिए कि गलती किसकी हुई, नहीं तो जबरदस्ती व्यापारियों को तकलीफ देने का काम अगर डिपार्टमेंट करेगा तो उसका भी हम विरोध करते हैं। धन्यवाद। नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसोबत तिच्याच मित्राने विश्वासघात केला। त्याने आधी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर अवैध संबंध सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, ज्याचा विरोध केल्यावर तिची बदनामी करण्याची धमकी दिली। उमरेड रहिवासी मनीष साजन तांबेकर असे आरोपीचे नाव आहे। या प्रकरणात आरोपी मनीष आणि पीडिता लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत होते, पण दोघांचे लग्न वेगवेगळ्या व्यक्तींसोबत झाले। दोघांना तीन तीन मुले पण आहेत। पीडिता तिच्या कुटुंबाची काळजी घेण्यास व्यस्त झाली। मनीष उमरेडमध्ये पानाचा स्टॉल चालवतो। बराच शोध घेतल्यानंतर त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक शोधून काढला आणि फोन केला। बऱ्याच वर्षांनी दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला। अशा स्थितीत मनीषने पीडितेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला। पीडितेने दबावाखाली ते स्वीकारले। यानंतर मनीषने पुन्हा पुन्हा असेच प्रयत्न सुरू केले आणि पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी यायला लावायचा। नकार देऊनही तो आपल्या हट्टातून हटला नाही। त्यानंतर पीडितेने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला। त्याने मनीषला समजवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरी तो मानला नाही आणि आपली कृती चालूच ठेवली। त्यानंतर जरीपटका पोलिसांनी प्रकरण आपल्या हातात घेतले आणि आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला। पोलीस स्टेशन जरीपटका अपक्रमांक 798/21 एक तारखेला आमच्याकडे एक अपराध दाखल झाला आहे। पीडितेवर लैंगिक शोषणाचा अपराध आहे 376, 376(2), 354 आणि 506 अन्वय तक्रार आहे। यातील जी तक्रारदार महिला आहे ती 35 वर्षाची आहे। तिचं लग्नापूर्वी एका मुलाशी संबंध होते, मित्रत्वाचा संबंध होते, आणि आता 15 वर्षानंतर सदरचा आरोपी जो आहे संतोष तांबेकर, मनीष सजन तांबेकर, हा पुन्हा 15 वर्षानंतर तिचा संपर्क क्रमांक प्राप्त करून तिला वारंवार त्रास देऊन भेटायला येईल म्हणून तिच्या घराच्या अवतीभोवती चक्कर मारत होता आणि तिला त्रास देत होता। तिने पतीला सांगितल्यानंतर तिने पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली। भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीतर्फे नागपूर शहरात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। नागपुरातील संविधान चौकात शुक्रवारी विश्व विकलांग दिवस सप्ताहानिमित्त विकलांगांवर सुरू असलेल्या मानसिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करण्यासाठी श्रीकांत भोगे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन करण्यात आले। विकास आघाडीचा दिव्यांग विकास आघाडीचा सामाजिक स्थिती पाहता आणि शासनाची स्थिती पाहता या कळवणाने आमच्या दिव्यांगांना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शासनाने त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत अनेकांना दिवस काढावा लागले आहे। शासनाचं ज्या पद्धतीने आम्हाला मदत पाहिजे तिथं सोडा, पण शासनाचं आमच्या दिव्यांगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। आता प्रत्येक गोष्टीचा जर का विचार केला, आज नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे पण ती पदं भरली जात नाही, त्याच्यातही मजा अशी असते की शासन त्याचा ॲडव्हान्टेज कसा घेतो, जाहिरात काढताना 30-40 पदांचे हे काढतं आणि त्याच्यात आमचं जे आरक्षण आहे हे त्याचे आकडेवारी जी आहे ती 36, 48, 50, 76 अशा पद्धतीने ती आकडेवारी वगैरे आहे, तर त्याच्यामुळे त्या पोस्ट भरल्याच जात नाही। दुसरी गोष्ट एक आहे की ज्या मुला म्हणजे आमच्या अपंगांना ज्या पद्धतीने पेन्शन मिळायला पाहिजे ते एक तर या कालावधीत पेन्शन टोटली पुष्कांना मिळाली नाही, 6-6 महिने पेन्शन मिळत नाही, ती पेन्शन मिळत नाही त्याच्यामुळे त्यांची जी परिस्थिती होते त्याच्याकडेही शासनाचं लक्ष देत नाही। या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीचा जर का आपण आढावा घेतला तर शासनाचं किती दुर्लक्ष आहे, आणि शासनापेक्षा आता
जागतिक दिव्यांग दिवस आहे आज आणि आज आम्ही ते सगळे जमलेलो आहे. भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी माननीय श्री प्रवीणजी दटके अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकांतजी भोगे यांच्या नेतृत्वात दिव्यांगावर जो सतत जो अन्याय होत चाललेला आहे शासनाकडनं, त्याचा आम्ही महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध आम्ही आज करत आहोत. याचा मुख्य आमच्या ज्या मागण्या आहे या अशा आहे की मागच्या कोविड काळात सगळ्याला माहीत आहे की सर्वांवर काय परिस्थिती आली होती, पण दिव्यांगावर ही परिस्थिती थोडी जास्तच आलेली होती आणि दिव्यांग मुख्य प्रवाहातून पूर्ण भटकत चाललेला होता. अशा काळात दिव्यांगांना जे नियमित पेन्शन मिळत होती त्याच्यावरसुद्धा शासनाने त्याच्यावर आळा आटला, त्याला थांबवण्यात आलेले आहे. अनेक दिव्यांगावर आर्थिक मोठा संकट ओढवलेलं होतं. त्यातच अन्य राज्याच्या शासनाने दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, पण महाराष्ट्र शासनाने कवडीची मदत दिव्यांगांना अतिरिक्त कोणतीही केलेली नाही आहे. स्वरोजगाराचा प्रश्न वर्षानुवर्ष तशाच लटकलेला आहे, त्याच्यात कोणताही ठोस उपाययोजना करीत नाही आहे. 200 चौरस फुटाच्या जागेचा जो इश्यू आहे तो आजपर्यंत सॉल्व झालेला नाही आहे. महाराष्ट्र शासनाने जो आहे स्वयंरोजगार आणि जे शिक्षित दिव्यांग आहे त्याचा नोकरीचा प्रश्न जो आहे तो प्रत्येक जो स्थानिक स्वराज्य संस्थांपासून कॉर्पोरेट सेक्टरपासून 5% जो आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी नियमित लावलेला पाहिजे. त्याच्यानंतर जो जी आर आहे 2016 जो दिव्यांग अधिकार कानून जो बनलेला आहे त्याची अंमलबजावणी नियमित होत नाही आहे, फक्त कागदावर जी आर आहे. समाज कल्याण विभाग डोळे म्हणून बसलेला असतो. राज्य शासनसुद्धा एक कुंभकर्णी झोप जे आहे ते घेत चाललेलं आहे, पण दिव्यांगाकडे कोणीचं लक्ष ते देत नाही आहे. आमच्या जर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाही आहे तर आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहो. आणि आज जो आहे दिव्यांग आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाच्या उपलक्ष्यामध्ये आम्ही सर्व दिव्यांग राज्य शासनाच्या कार्यप्रणाली आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध करत आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यात रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम न पाळल्याने लोक अपघाताला बळी पडत आहेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात एकूण 1,105 अपघात झाले, यामध्ये 428 अपघात गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातांमध्ये 474 जणांचा मृत्यू झाला असून 1,042 लोक जखमी झाले आहेत. बऱ्याच लोकांचा जीव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून नागपूर अमरावती महामार्ग, नागपूर हैदराबाद महामार्ग, बुट्टीबोरी तुळजापूर महामार्गासह जिल्हास्तरावर चौपदरी सिमेंट रस्ते बनले आहेत. या मार्गावरून वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रस्ते अपघातही होत आहेत. जिल्ह्यात दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी रस्ते अपघाताच्या बातम्या येत असतात. यामध्ये सर्वाधिक अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत आहेत. भरधाव वाहनाने अनेकांचा बळी घेतला आहे. जणू सिमेंट रस्त्यावर वाहन चालवण्याची स्पर्धाच लागली आहे. अशा स्थितीत वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. काही अपघात चुकीच्या दिशेने वाहन चालवल्याने झाले आहेत, तर काही टोल गमावल्यामुळे झाले असून गेल्या 3 वर्षात जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2019 सर्वाधिक अपघात झाले, त्या तुलनेत 2020 अपघातांची संख्या कमी होती, मात्र 2021 पुन्हा रस्ते अपघातात वाढ झाली आहे. जिल्ह्यात अशी अनेक अपघात स्थळे ओळखण्यात आली असून तेथे दररोज अपघात होत आहेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात गंभीर स्वरूपाचे 428 अपघात झाले आहेत. 2019 2020 आणि 2021 अपघात झाले आहेत. या भीषण अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला आहे. गंभीर अपघात लक्षात घेऊन वाहतूक विभागाने वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी व शांतिवन चिचोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल. सध्या तरी प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध घोषित करण्यात आलेले नाही, मात्र नागरिकांना कोविड नियमांचं पालन करणे बंधनकारक राहील. महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुठलाही घोषित कार्यक्रम होणार नाही, मात्र महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिक येऊ शकतील. स्मारक समितीच्या वतीने कोविड नियमांचं पालन करून अभिवादन करण्यात येईल, तसेच नागरिकांसाठीही हे नियम बंधनकारक असतील. मुंबईतील चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंध लावण्यात आले आहेत, मात्र नागपूरच्या नागरिकांना असे कुठलेही प्रतिबंध लावण्यात आलेले नसून कोविडचे नियम पाळून ते आपल्या महामानवाचं अभिवादन करू शकतील. नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असाल तर सावधान, कारण आता असे केल्यास तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यासोबतच वाहनाचा परवानाही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. मोटर वाहन कायद्या अंतर्गत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून परवान्याशिवाय गाडी चालवण्यावर आता 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. आधी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जात होता, मात्र आता तो 200 रुपये करण्यात आलाय. गुरुवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास यापूर्वी सर्व वाहनांसाठी समान दंड आकारण्यात येत होता, मात्र आता प्रत्येक वाहनासाठी वेगळा दंड निश्चित करण्यात आलाय असा निर्णय घेण्यात आलाय. मोटर वाहन कायदा वर्ष परिवहन विभागाने गुरुवारी दुपारी सर्व RTO अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये गुरुवारपासूनच सर्व अधिकाऱ्यांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हेल्मेट आणि POC नसल्यास 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येणार आहे. यापूर्वी हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात होता, त्यामुळे अनेक वाहनचालक दंड भरून निघून जात होते. आता दंडात वाढ करण्यात आली नसून असे केल्यास वाहनाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर POC नसतानाही परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. 2019 बदल करून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. दंडाची रक्कम वाढल्याने काही लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. आता कोणतीही चर्चा न करता काही दंडांमध्ये कडक तरतूद तर काहींमध्ये वाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2021 याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही RTOला देण्यात आले आहेत. यामुळे मनमानी पद्धतीने चालणाऱ्या वाहनांना आळा बसेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासन खळबळून जाग झालं आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल मेयो व एम्स येथील ऑक्सिजन प्लांटचं निरीक्षण केलं व ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती घेतली. विभागीय आयुक्तांनी सर्व ऑक्सिजन प्रकल्प 10 दिवसांच्या आत सुरू करण्याचे आदेश दिले. कोविडचा नायनाट करण्यासाठी मेयो मेडिकल इथे अनुक्रमे 2-2 व एम्समध्ये 4 PSA प्लांट सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेसह इतर योजनांद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी आर विमला यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही तीनही मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली, तसेच अपूर्ण कामे येत्या 10 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले. मेयोमध्ये ऑक्सिजनचे 2 PSA प्लांट लावण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक विद्युत रोहित्र व शेड बनविण्याचं काम सुरू आहे. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. ऑक्सिजन निर्मितीसंबंधात वैद्यकीय विभागाद्वारे ठरविण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक आठवड्यात ऑक्सिजन प्लांटचे ऑडिट करणे अनिवार्य आहे. मेयोसाठी अल्ट्रासॉनिक कॅमेरा खरेदीच्या प्रस्तावासाठीही आदेश देण्यात आले. मेडिकलमध्ये 2 ऑक्सिजन प्लांट लावण्यात आले आहे. तिथे विद्युत व्यवस्थेचे कार्य 10 दिवसांच्या आत करण्यास सांगितले. ऑक्सिजन प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला 17 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. सार्वजनिक निर्माण कार्य विभागाला व विद्युत विभागाला वीज जोडण्याचं कार्य पूर्ण करण्याचे व प्लांटच्या देखरेखीसाठी बायोमेडिकल अभियंत्याची मदत घेण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या दहशतीनंतर प्रशासनाने लसीचे 2 डोस प्रवासासाठी अनिवार्य केले आहेत. प्रशासनाची अत्यावश्यकता आणि वाढता प्रभाव पाहता लोक आता लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावत आहेत. ज्या केंद्रांवर लस घेण्यासाठी मोजकेच लोक येत होते, आता त्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मोकळा वेळ मिळत नाहीये. तिसऱ्या लाटेच्या आशंकेने अधिकाधिक लोकांचे व्हॅक्सिनेशन व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या हर घर दस्तक मोहिमेने महिन्याभरातच रेकॉर्ड बनवला. मोहीम सुरू केल्यापासून नोव्हेंबरमध्ये 4,96,284 डोस देण्यात आले. लसीबाबत लोकांमध्ये पहिलेच विविध अफवा पसरल्या होत्या. भीतींमुळे लोक लस घेण्यास टाळाटाळ करत होते. 19,73,000 लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असतानाही महिनाभरापूर्वी केवळ 17 लाख लोकांना लसीकरण झाले होते. यानंतर हर घर दस्तक मोहीम सुरू झाली.
दुसरीकडे ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या आगमनाने अचानक घबराट निर्माण झाली, ज्यामुळे मोहिमेला वेग आला. नोव्हेंबरमध्ये या मोहिमेअंतर्गत 252,850 जणांना पहिला डोस देण्यात आला, तर 243,434 लोकांना दोन्ही डोस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मॉल्समध्ये जाणे, प्रवास आणि कार्यक्रमांसाठी दोन्ही डोसची आवश्यकता असल्याने त्यालाही वेग आला आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.